ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसी आणि भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असे वेगवेगळ्या देशांच्या कर्णधारांचा समावेश असल्याने पुण्याचा संघ एक भक्कम संघ असल्याचे प्रतिपादन रायझिंग पुणे सुपर जायंट्सचा सहाय्यक प्रशिक्षक ऋषिकेश काणिटकर यांनी पत्रकार परिषदेत केले. इंडियन प्रीमियर लीगचा नवीन हंगाम येत्या 9 एप्रिल पासून सुरू होत असून असल पुणेरी रायझिंग पुणे सुपर जायंट्स ही टीम यंदाच्या हंगामात आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळणार आहे. अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, फाफ डू प्लेसिसी, केविन पीटरसन, इरफान पठाण, इशांत शर्मा, महेंद्रसिंग धोनी यांसारख्या तगड्या खेळाडूंना सोबत घेऊन विजेतेपदाला गवसणी घालण्याचा निर्धार करून हा संघ मैदानात उतरेल. संघाच्या तयारीविषयी मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी माहिती दिली. Well, we have one captain of the side, which is MS Dhoni, and it takes no explanation as to why he is captain. He is the most successful captain in India. What we do have is some great senior players, and the fact that Steve Smith and Faf du Plessis captain their international sides and in T20 is an asset to the side. So that leadership is very important with a lot of young Indian players, and also the international players to have the opportunity to play with captains from other parts of the world is one of the great positive aspects of the IPL, and we'll embrace the leadership and use their skills. And MS is certainly not defensive about using the talent and the IP that exists in that team. So we're lucky to have three captains of that caliber, but there is only one captain for us, which is MS. या टीमचा सहाय्यक प्रशिक्षक ऋषिकेश काणिटकर याच्याकडून आमचा प्रतिनिधी दीपक पाठक यांनी या संघाच्या तयारीविषयी आणि आगामी रणनीतीविषयी जाणून घेतलं. वर्ल्ड कप संपलेला आहे आणि आता सुरुवात होणार आहे IPLच्या नवीन मोसमाला. नवीन मोसमामध्ये पुणेकरांसाठी नवीन टीमसुद्धा आता सज्ज आहे. पुणे रायझिंग सुपर जायंट्स नावाची नवीन टीम आता या ठिकाणी अवतरलेली आहे IPLमध्ये. याच टीमचे सहाय्यक कोच असणारे ऋषिकेश काणिटकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पुणे सुपर जायंट्सची कशा प्रकारची तयारी सुरू आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल सर, नवीन मोसमामध्ये नवीन टीम आहे, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? तयारी आजपासून सुरू होईल. आमचा जो सपोर्ट स्टाफ आहे खूप एक्सपिरियन्स असलेला सपोर्ट स्टाफ आहे, तर फ्लेमिंगच्या मार्गदर्शकाखाली आम्ही तयारी सुरू करू. प्रत्येक प्लेअरवर वेगळं लक्ष दिलं जाईल, त्यांची कामगिरी काय असणार आहे मॅचमध्ये टीमसाठी हे पाहिलं जाईल आणि त्या स्पेसिफिक गोष्टींवर आम्ही लक्ष देऊन तयारी करू. आपण जर पुण्याची टीम जर पाहिलं तर स्टीव्ह स्मिथ आहे तुमच्या टीममध्ये, फाफ डू प्लेसिस आहे आणि महेंद्रसिंग धोनी, असे तीन एकाच वेळी वेगवेगळ्या देशांचे कर्णधार तुमच्या अंडर खेळणार आहेत, तुमच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहेत, त्याबद्दल काय भावना? फार माझ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की असल्या एक्सपिरियन्सवाल्या प्लेयर्सबरोबर काम करायचा मला मौका मिळाला आहे आत्ता, आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं पण आहे, ह्यांच्याशी इंटरॅक्ट करून ह्यांना पण मदत करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण मला वाटतं या तीन कॅप्टन्स असल्याने टीमची जी स्ट्रेंथ आहे ती वाढेलच. धोनी एक स्ट्रॉंग कॅप्टन आहेत, बऱ्याच स्ट्रॉंग प्लेयर्सबरोबर खेळलेले आहेत, पर्सनॅलिटीजबरोबर खेळलेले आहेत, तर ह्यांना कंट्रोल कसं करायचं किंवा ह्यांच्याकडनं बेस्ट कसं घ्यायचं हे त्यांना खूप चांगलं माहिती आहे. आणि मला वाटतं की आम्ही एकत्र येऊन खेळलो तर चांगले रिझल्ट येणार. आपण जर पाहिलं तर मुख्य कोचच्या भूमिकेमध्ये स्टीफन फ्लेमिंग आहेत, त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे नेते आखले आणि एकंदरीत या टीमला विजयी बनवण्यासाठी तुम्ही कितपत तयारी करता? जशी खेळायला टीम उतरते तशी सपोर्ट स्टाफची पण टीम असते, आणि जितकी आमची टीम ॲज कोचेस स्ट्रॉंग असेल तेवढं आम्ही प्लेयर्सला मदत करू शकू, तर त्या दृष्टीने आम्ही तयारी करतोय. डिस्कशन्स होत आहेत बरीच एकमेकांबरोबर, कोण कसं काम करतं, कोणाचे काय कामगिरी आहे या सगळ्या गोष्टींवर, आणि या प्रकारे प्रयत्न चाललेला आहे की आमची पण एक टीम स्ट्रॉंग बने. तुम्ही स्वतः पुण्यातून आहात आणि आता पुण्याच्याच टीमसाठी तुमचे सहाय्यक कोच म्हणून नेमणूक झाली आहेत, तर त्याबद्दल काय सांगायचं? चांगलं वाटतं आहे, खूप लकी असं वाटतं की IPLमध्ये आलो आहे तर पुण्याच्या टीमकडनं आलो आहे पहिल्यांदा. महाराष्ट्राकडनं, पुण्याकडनं मला ॲज अ प्लेअर खूप मिळालेलं आहे, आणि अशी आशा करतो की ह्याच्यात कोचिंगमध्ये पण तसंच हो.
निश्चितच आपण आत्ताच ऋषिकेश कानिटकर यांच्याशी संवाद साधला आणि पुणेकरांची जी टीम आहे त्या टीमला 100% आमचे एफर्ट देऊ आणि त्या टीमला विजयी बनवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. पाहूयात कशाप्रकारे पुणे रायझिंग सुपर जायंट्स पुढे जाऊन कामगिरी कशाप्रकारे करत आहे. कॅमेरापर्सन सौरभ बुचके, सह दीपक पाठक, नेक्स्ट जनरेशन न्यूज.